हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत उपवास स्पेशल साबुदाण्याचे लाडू, तेही गुळ घालून. चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती. साबुदाण्याचे लाडू करण्यासाठी मी एक लोखंडी कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यात घालणार आहे एक बाउल भरून साबुदाणा. मंद ते मध्यमाचेवर अधेमध्ये परतवत साबुदाणा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मोठ्या फ्लेमवर साबुदाणा भाजलात तर तो बाहेरून पटकन लाल होईल, आतून कच्चा राहील आणि मग लाडू चिकट होतील. एवढा साबुदाणा भाजायला मला बरोबर 20 ते 25 मिनिटं लागले. भाजलेला साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून रूम टेम्परेचरला तो थंड करून घ्यायचा आहे. यानंतर त्याच कढईत मंद वर एक बाउल भरून सुक खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे. तुम्ही घरातलं सुक खोबरं किसून वापरलं तरीही चालेल. कढई ऑलरेडी गरम आहे आणि खोबरं अतिशय हलकं असतं, त्यामुळे ते करपण्याची शक्यता असते. इथं एक्स्ट्रा काळजी घेऊन खोबरं घातल्या घातल्या लगेच हलवायला सुरुवात केलीत तर ते करपणार नाही. खोबरं छान लालसर झाल्यावर ताटात काढून घ्यायचं आहे. थंड झालेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात काढून टॉप बटणावर 2 ते 3 वेळा साबुदाणा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची छान बारीक पावडर तयार होईल. हे पहा, साबुदाण्याची बारीक पावडर तयार आहे. आता यातच 2 ते 3 हिरव्या वेलचींची सालं सोलून दाणे घातलेले आहेत आणि पुन्हा एकदा बारीक पावडर करून घेणार आहे. असं केल्यामुळे वेलचीचा स्वाद लाडवात छान उतरतो. असं न करता तुम्ही लाडूच्या मिश्रणात डायरेक्ट वेलची पावडर घातली तरीही चालेल. तयार साबुदाण्याची पावडर एका मोठ्या बाउल मध्ये काढून घ्यायची आहे. यातच घालायचं आहे भाजून घेतलेलं सुकं खोबरं आणि पाऊण बाउल भरून बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे. गुळाच्या या प्रमाणात बेतास गोड लाडू होतात, पण तुम्हाला मिष्ट गोड आवडत असतील तर एक बाउल भरून गुळ घाला. सगळं मिश्रण हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गुळाचे सगळे खडे फुटतील आणि सगळं मिश्रण मिळून येईल. मिश्रण जास्त असल्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये मिक्सर मधून काढणार आहे. मिक्सर मधून काढलेलं लाडूचं सारण पुन्हा एकदा मोठ्या बाउल मध्ये ओतून घ्यायचं आहे. आता एका पसरट पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप गरम करून त्यात 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम बारीक काप करून तळून घेणार आहे. तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडत नसतील तर ते वगळले तरीही चालेल. मंद आचेवर चांगले खमंग लालसर तळलेले ड्रायफ्रुट्स लाडूच्या सारणात ओतून घ्यायचे आहेत आणि हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण या पिठाचे लाडू बांधले जातात का ते पाहूया. तुम्ही बघू शकता अजूनही हे मिश्रण कोरडं आहे, त्यामुळे लाडू बांधले जात नाहीयेत. यात मी 2 टेबलस्पून तूप अजून घाल आहे आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण सारखं करून घेणार आहे. मिश्रण अजूनही कोरडंच आहे. अजून 3 टेबलस्पून तूप मी यात घालणार आहे, म्हणजे 2 अधिक 2 अधिक 3 असे एकूण 7 टेबलस्पून तूप आतापर्यंत आपण घातलेलं आहे. आणि आता हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे. साबुदाणा चांगलाच कोरडा असतो आणि ते बांधण्यासाठी थोडं जास्तीच तूप लागतं, पण तूप घातल्यानंतरही हे लाडू बांधताना अगदी दाबूनच बांधावे लागतात. मला एकूण 7 टेबलस्पून तूप लागलं. 2 टेबलस्पून ड्रायफ्रुट्स फ्राय केले तेव्हा 2 टेबलस्पून नुसतं घातलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 3 टेबलस्पून घातलं. दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकूण 13 ते 14 लाडू होतात. हवाबंद डब्यात भरून ठेवल्यावर हे लाडू 6 ते 7 दिवस उत्तम टिकतील. उपासाव्यतिरिक्त मुलांच्या मधल्या वेळेच्या खाण्यासाठी एकदा साबुदाण्याचे लाडू नक्की करून पहा. सारण अगदीच कोरडं वाटलं आणि लाडू वळता येत नाहीत असं वाटलं तर एखादा चमचा दूध घालून पहा, लाडू छान वळले जातील. पण दूध घातल्यावर मात्र लाडू 3 ते 4 दिवस टिकतील. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये. पण तोपर्यंत हेल्दी खा, फिट रहा आणि स्वतःची खूप जास्त काळजी घ्या. बाय.